मित्रांनो, हल्ली विवाहपूर्व समुपदेशनाचं महत्त्व खूप वाढलंय. याचाच परिणाम म्हणून आजकाल बरेच पालक लग्ना अगोदर डॉक्टरी सल्ला घेतात आणि ही एक चांगली गोष्ट आहे. जमेची बाजू आहे, सकारात्मक गोष्ट आहे. कारण लग्न जमवताना, लग्न ठरवताना जसं लग्नपत्रिका छापणं, मंगल कार्यालय ठरवणं, बस्ता बांधणं किंवा जेवणाचा मेनू ठरवणं, या सगळ्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, तसंच त्या नवविवाहित जोडप्याचं शारीरिक, मानसिक, प्रजनन आणि लैंगिक आरोग्य याच्याबद्दल माहिती करून घेणं किंवा याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या लग्नाअगोदरच दूर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण बघतो, काही आजार हे संसर्गजन्य असतात, काही आजार हे अनुवंशिक असतात, आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टी अगोदरच समजून आल्या, कळून आल्या काही तपासण्याच्या माध्यमातून, तर आपण त्याचा प्रतिबंध आणि त्याच्यावर वेळीच उपाययोजना करू शकतो. त्याच्यामुळं या विवाहपूर्व समुपदेशनाला किंवा विवाहपूर्व डॉक्टरी सल्ल्याला तपासण्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यामध्ये एक प्रामुख्यानं विचारला जाणारा प्रश्न असतो तो म्हणजे, डॉक्टर, मुलामुलीचा रक्तगट एकच आहे तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, काही अडचण तर येणार नाही ना. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. या प्रश्नाबद्दल बरेच समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा समाज मनामध्ये आहेत आणि त्याच्याचसाठी आजचा व्हिडिओ मी करत आहे. नमस्कार, मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे बिट्टू किट्टू प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आजपर्यंत जर तुम्ही आमचं बिट्टू किट्टू प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी सगळ्यांना विनंती करतो की आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून आमचं चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामुळं तुम्हाला आमचे अत्यंत अभ्यासपूर्ण, महत्त्वाचे, सविस्तरपणे तुम्हाला समजतील अशा भाषेत सांगितलेले व्हिडिओ सहज पाहता येतील. तर बघूयात, रक्तगट एक असणं हे खरंच धोकादायक असतं का? रक्तगटाचा आणि मंगळ असण्याचा काही संबंध आहे का? रक्तगटाचा आणि एक नाड असण्याचा काही संबंध आहे का? रक्तगट एक असल्यानंतर लग्न करावं का नाही करावं या सगळ्या गोष्टी, किंवा रक्तगट निगेटिव्ह असेल तर काही त्याच्यामध्ये बाधा येते का, त्याचा काही विपरीत परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतो का, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ब्लड ग्रुपचा आणि वैवाहिक जीवनातील आनंदाचा, पुढं आपल्याला मूल व्हावं का नाही व्हावं याचा काहीही संबंध नाही. आई वडिलांचा ब्लड ग्रुप एक असला काय किंवा वेगळा असला काय, काहीही फरक पडत नाही. उलट त्यातल्या त्यात आई आणि वडिलांचा दोघांचाही रक्तगट एक असेल तर उद्या एखाद्याला रक्ताची गरज लागली तर दुसऱ्याचं रक्त काढून त्याला देता येईल. पण असं जरी असलं तरी हा प्रश्न समाज मनामध्ये उपस्थित होतोच. मग त्यात अजून काही भर म्हणून काही ज्योतिषी एक नाड आहे तेव्हा आता ब्लड ग्रुप बघा असं शहाणपणाचा सल्ला देतात. या नाड प्रकरणाचा आणि ब्लड ग्रुपचा तसं बघितलं तर अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. आणि असा संबंध त्यांच्यामध्ये असल्याचं आजवर कोणीही सिद्ध केलेलं नाही आहे. मात्र या सल्ल्यामुळं ज्योतिषी मॉडर्न आणि वैज्ञानिक ठरतो एवढंच. त्यातून जर मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर मग विचारूच नका. मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असणं म्हणजे आधुनिक पत्रिकेतला मंगळच आहे असं समजलं जातं. पण पारंपरिक पत्रिकेतला मंगळ जसा निरुपद्रवी आहे तसाच हा RH निगेटिव्ह रक्तगट सुद्धा निरुपद्रवीच आहे. म्हणजे याचा काहीही तुम्हाला त्रास होत नाही, याचा काहीही तुम्हाला धोका होत नाही. पुरेशी दक्षता जर घेतली, योग्य ती काळजी जर घेतली तर हा निगेटिव्ह रक्तगट आपल्याला काहीही करू शकत नाही. जसं मंगळाच्या मुलीचं लग्न लागणं अवघड होऊन बसतं तसं बऱ्याचदा निगेटिव्ह रक्तगट असलेल्या मुलीचं सुद्धा असंच अवघड होऊन बसतं. निगेटिव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काहीतरी वाईट असतं, काहीतरी अशुभ असतं, एवढीच माहिती लोकांना असते. खरं बघितलं तर
वाटतो तितका हा निगेटिव ब्लड ग्रुप वाईट किंवा धोकादायक नाही आहे. मंगळा इतक्याच या निगेटिव रक्तगटाबाबतीत सुद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपल्या समाजमनामध्ये बघायला मिळतात. मुळात निगेटिव हा शब्द नकारात्मक नाही, काहीतरी वाईट आहे असा इथं अर्थ अभिप्रेत नाही. खरं तर स्वाभाविकपणे दिसणारी काही प्रथिनं, ज्याला आपण अँटीजन असं म्हणतो, काही लोकांच्या लाल रक्तपेशींवरती नसतात आणि त्यावेळेस त्याला आपण तो रक्तगट निगेटिव्ह आहे असं म्हणतो. आता ह्या आरएच निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांना होणारा महत्त्वाचा तोटा म्हणजे, या व्यक्तींना जर समजा कधी रक्त चढवायची गरज पडली तर हा ब्लड ग्रुप दुर्मिळ असल्यामुळं या रक्तगटाचं रक्त सहजासहजी मिळत नाही. अर्थात हा तोटा दोघांमध्येही बघायला मिळतो, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्येही, दोघांनाही हा तोटा लागू होतो. दुसरा तोटा असा की जर गर्भाचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या गर्भाच्या लाल रक्तपेशींच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होतात, ज्याला आपण रासायनिक अस्त्र असं म्हणू. आणि ही अँटीबॉडीज गर्भाच्या शरीरामध्ये प्रवेश करून गर्भामध्ये असणाऱ्या लाल रक्तपेशीविरुद्ध लढा पुकारतात, ज्याच्यामुळं गर्भाच्या लाल रक्तपेशी मरतात. त्याच्यामुळं गर्भाला ॲनिमिया होऊ शकतो, कावीळ होऊ शकतो. पण एवढं सगळं असूनसुद्धा निगेटिव्ह रक्तगट हा लग्नात अडथळा ठरू नये असं मला वाटतं. कारण बाळाला होणारा हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे, त्यातल्या त्यात अगदी तिसऱ्या चौथ्या खेपेस हा आजार बाळाला होऊ शकतो. आणि आजकाल आपण बघतो इतकी मुलं कुणी होऊ देत नाही, त्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण बरंच कमी आहे. आणि हा होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याकडे प्रभावी लस किंवा अँटी डीचे इंजेक्शन उपलब्ध आहे, जे आपण इंजेक्शन साधारण डिलिव्हरी झाल्यानंतर 72 तासाच्या आत देतो. पण हे इंजेक्शन गरोदरपणातच किंवा 7व्या महिन्यात जर दिलं तर अजून जास्त चांगला फायदा होतो. मग डिलिव्हरीच नाही तर प्रीटर्म डिलिव्हरी असेल, म्हणजे दिवस पूर्ण भरायच्या अगोदर झालेली डिलिव्हरी, किंवा गर्भपात झालेला असेल, किंवा केलेला असेल, किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल, असं काहीही झालं असेल तरी या आरएच निगेटिव्ह मातांना हे आरएच अँटी डीचं इंजेक्शन आपण दिलंच पाहिजे. आणि आता वैद्यकशास्त्र इतकं पुढं गेलं आहे की पोटातल्या बाळाच्या आजाराची तीव्रता किती आहे, बाळाला कावीळ किती प्रमाणामध्ये झाला आहे, बाळाच्या अंगात रक्त किती प्रमाणामध्ये कमी झालं आहे, या सगळ्या गोष्टींचं निदान गर्भामध्येच होऊ शकतं. एवढंच नाही तर अगदी आईच्या पोटामध्ये असणाऱ्या गर्भाला आपल्याला रक्तसुद्धा चढवता येतं, म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदरच हे सगळं होऊन जातं. अगदी निरोगी बाळ आपल्याला जन्माला घालता येतं. आणि इतकं सगळं करून जर समजा बाळाला आजार झालाच जन्म झाल्यानंतर, तर त्यावरसुद्धा चांगले प्रभावी उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्यामुळं अजिबात चिंता काळजी करायची गरज नाही. बघितलं मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी समजतील अशा भाषेत मी सांगितल्या, त्यामुळे लक्षात ठेवा की रक्तगट कुठलाही असेल तरी त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर किंवा संतती प्राप्तीवर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळं रक्तगट निगेटिव्ह असणं हा काही दोष नाही आहे. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की जर समजा सगळ्या गोष्टी जुळून येत असतील तर फक्त रक्तगटासाठी लग्न मोडू नका, ही सगळ्यांना माझी परत एकदा विनंती. आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत मन लावून पाहिलात, आपल्या नातेवाईकांना मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.